संध्याकाळच्या बातम्यांमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतल्या बीडीडी चाळ पुनर्विकासासंदर्भातली, कारण मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासाचा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आढावा घेतला। या पुनर्विकासामध्ये एकूण 195 चाळी मिळून 15,593 सदनिका निर्माण होणार आहेत। यापैकी वरळी इथल्या बीडीडी चाळींचं पुनर्विकास काम सुरू झालेलं असून नायगाव इथल्या बीडीडी चाळींसाठी 1 जानेवारी 2023 मुहूर्त निश्चित करण्यात आलेला आहे। दरम्यान पात्रतेचे विषय तातडीनं निकाली काढा आणि जी तारीख ठरवाल त्या तारखेपर्यंत निर्णय झालेच पाहिजेत असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। याशिवाय पोलिसांच्या घरांचा देखील त्यांनी आढावा घेतलाय। तुषार उपनवार आमचे प्रतिनिधी यावेळी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अधिक माहिती देण्यासाठी। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतलेला होता, काय अधिक माहिती आहे या संदर्भात? विशाल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेतलेला आहे। यामध्ये सुरुवातीला बीडीडी चाळ आणि पोलीस गृहनिर्माण संस्थांचा देखील आढावा घेण्यात आलेला आहे। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर जवळपास एकूण 195 चाळी आहेत आणि या 195 चाळींमध्ये 15,593 सदनिका आहेत। त्यापैकी वरळी चाळीचं काम सुरू झालेलं आहे, नायगाव चाळीचं काम 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि हे काम लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भातले आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। त्याचप्रमाणे पोलीस गृहनिर्माण संस्थेचा देखील देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतलेला आहे। यापूर्वी न्यूज 18 लोकमतने वारंवार पोलीस वसाहतीचं या ठिकाणी हृदय द्रावक चित्र दाखवलं होतं आणि त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली होती। या पोलीस गृहनिर्माण संस्थांपैकी 15 प्रकल्पांचा लवकरच हस्तांतर होणार आहेत आणि उर्वरित 10 प्रकल्प आगामी 6 महिन्यात तयार होतील अशा देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। यापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबची देखील तातडीने दुरुस्ती करण्यात यावी या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे वरळी पोलीस वसाहत आहेत त्या तातडीने लवकरात लवकर कामाला गती द्या अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी वसाहत असेल त्याचप्रमाणे पोलीस गृहनिर्माण संस्थेचा आढावा असेल ह्या दोन गोष्टी आपल्याला युद्ध पातळीवरती काम लवकरात लवकर आटोपण्यासाठी सूचना दिल्याचं अधिकाऱ्यांना पाहिजे। हा आढावा घेतल्यानंतर तरी ज्यांची घरं त्या ठिकाणी आहेत त्यांना सगळ्यांना दिलासा मिळावा एवढीच अपेक्षा आणि पोलिसांच्या घराचा प्रश्न देखील मार्गी लागावा यासाठी आपण पाठपुरावा करत राहणार आहोतच। धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी।